हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे गोपाल कृष्ण भगवान की गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंडं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनं अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी अम्बा माता की जय। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिंच सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरये नमः हरये नमः हरये नमः। दशमस्कंदामध्ये 29व्या अध्यायामध्ये 38व्या श्लोकामध्ये गोपी भगवंताला शरण भाव कसा निर्माण करतात हे शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात की देवाला शरण कसं जायचं ते ऐक।
मी सांगत नाही, देवऋषी नारदांनी सुद्धा गोपींची शरणांगती स्वीकारली आहे असं राजाला समजवून सांगतात, दाखला देऊन सांगतात. भगवंताची शरणांगती कशी स्वीकारायची? भगवंता, गोपी म्हणताय की तुमच्या चरणाला शरण आल्यानंतर सगळे कष्ट मिटतात असा तुमच्या चरणाचा महिमा आहे. भगवंतानी त्यांना घरी जायला सांगितलं आहे, त्या घरी जात नाही आहे. भगवंताला समजवत आहे की तुमच्याकडे जो येतो त्याचे सगळे कष्ट दूर होतात. मग तुम्ही आम्हाला जे संसाराचं भय दाखवत आहे, तर ते भय जर नाश नाही झालं तर तुमच्या पायाची महती कशी काय उरेल? तर आम्ही आता तुम्हाला शरण आलेलो आहे, आम्ही शरणांगती स्वीकारलेली आहे, तुम्ही आता ते संसाराचे कष्ट तुम्ही पहा, तुम्ही जाणा, आम्हाला नाही माहिती आता काही. म्हणजे आम्ही सर्वस्व समर्पण केलं. भगवान गीतेमध्ये सांगता ना अर्जुनाला की तू मला शरणी आहे, म्हणे मी तर बुद्धीने शरणी आहे, तुझं शरीर नको मला. कारण जोपर्यंत बुद्धीमध्ये तर्क वितर्क आणि कुतर्क या तीन गोष्टी संभवत असतात, व आपण असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल असे येतात, तर तू तुझी बुद्धी चालवत नको. स्वबुद्धिहितार्थाय गुरुबुद्धी विशेषता. अर्जुना तुम्हाला गुरु समजतोय ना, म्हणे हो, मग तू तुझी माझी बुद्धी विशेष आहे, तुझी बुद्धी इथे विशेष नाही. तसं गोपींनी सांगितलं. आता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्हाला शरण आल्यानंतर कष्ट उरतच नाही, तर मग त्या संसाराची चिंता कशाला? तुम्ही आमच्यावर कृपा करा. आणि ज्याप्रमाणे गोपालांबरोबर तुम्ही प्रसादाला बसले भोजनाला, तसे आमच्याबरोबर भजनाला बसा, गीत गा. तुमच्या सेवेची आशा ब्रह्मादिक देव करता हे डोळ्यांनी आम्ही पाहिलं, इंद्रादिक देव तुम्हाला अभिषेक करता हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं. माता, एवढं पाहून ऐकून सवरून आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. आम्हाला आता आमच्या संसाराची चिंता उरलेली नाही, कारण तो संसार काय आहे हे आम्हाला सगळं समजलं आहे आणि आम्ही तुम्हाला सर्वस्व समर्पण केलेलं आहे. आता हे प्रभू, तुमच्या चरणयुगाचं शरणांगती स्वीकारल्यानंतर तुमची आराधना आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. तुम्ही कसे आहात? पुरुषभूषण. भगवंताला शब्द वापरताय गोपी, पुरुषभूषण. सगळ्या पुरुषांमध्ये तुम्ही वेगळे पुरुष आहात, तुम्ही पुरुषांचं भूषण आहात. पुरुषोत्तम, तुम्ही पुरुषोत्तम आहात. तुमचं मधुर गान, मधुर हास्य हे संसाराचं दुःख विसरवतं. तुमच्या नामस्मरणानं चित्ताच्या ठिकाणी चेतना निर्माण होते. हृदयामध्ये सत् हृदय होतं, म्हणजे हृदयामध्ये प्रेम उत्पन्न होतं आणि भगवंत प्राप्तीची आकांक्षा भक्ताची, शिष्याची, पुरुषाची पूर्ण होते. आमच्या शरीरामध्ये तुमच्या प्राप्तीची जिज्ञासा आमच्या रोमारोमामध्ये जलन करते आहे. तुम्ही आम्हाला दास म्हणून, शिष्य म्हणून स्वीकार करा आणि तुमच्या सेवेची संधी आम्हाला द्या अशी भावना प्रकट केली आहे. म्हणजे देवाला काय मागायचं हे सांगितलं आहे. समर्थांनी सुद्धा आपला रोजचा परिचित श्लोक आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा पडावा. समजा आपण देवळात आलो तरच देह तिथे पडतो का? नाही. देवकार्य समाजामध्ये सुद्धा आहे. कोणालाही परोपकार रूपानं, शब्दानं, वस्तूनं किंवा साह्यानं
परोपकार केलं तरी देवाला हे आवडतं, म्हणून इथे पूजा भाव करायचा आणि समाजामध्ये सेवा भाव ठेवायचा. पूजा भाव आणि सेवा भाव या दोघांचा समन्वय मिळाला. जसं बाहेर रस्त्यामध्ये खूप घाण पडली आहे, आपण जर विचार केला की बा आपल्या समोरचं आपण स्वच्छ करू तर झाडून टाकलं, त्या सगळ्या कचऱ्याला आग लावून दिली आणि एकदा आपण त्या झाडलेल्याकडे पाहिलं की आपल्याला समाधान होतं, मस्त स्वच्छ झालं. तसं आपल्या जीवनामध्ये जे काही अविचार आहे, जसा कचरा आहे ना, तसं आपल्या मनामध्ये काहीतरी उदासीन विचार येतात मुलांच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत, आरोग्याच्या किंवा ह्या बातम्या काही तुम्ही पाहिल्या ऐकल्या की मनामध्ये अशी उदासीनता येते, त्यावेळेला काय करायचं, भगवंताच्या भजनानं ती उदासीनता झाडून टाकायची आणि तिला झाडून टाकायची, काढूनच टाकायची ते, की परमेश्वर जर आपल्याजवळ आहे तर हे भय कशाला ठेवत, अशी उदासीनता ईश्वराच्या भजनानं नाश पावते. भजन काय करतं तर दुष्ट गोष्टीचं भंजन करतं. भोजन काय करतं तर शरीराला शांती आणि समाधान देतं. तद्वत भजन हे, म्हणून पहा आत्तापर्यंत आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा सगळे भजन करायचे, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, लोकांनी ही गोष्ट सोडूनच दिली. का भजन करायचं आहे तर भजनानं, आणि भजनाची वेळ रात्री दिली आहे. मनुष्य आपल्या व्यवसायातून रिकामा होतो, आपण काय केलं, त्या भजनाला संगीत इतकं लावून दिलं आहे की आणखीन विकार निर्माण करून देतात लोक. संगीतामध्ये सुद्धा मधुर संगीत हे विकार निर्माण करत नाही, पण रजोगुणात्मक संगीत जे आहे ना ते विकार निर्माण करून देत. बरं, चाली कशा लावायला सांगितल्या, सरळ, त्याला वेडेवाकडी चाली लावल्या की ते भजनं वेगळे होऊन जातात. सिनेमाच्या गोष्टीच्या चाली लावून टाकता तुम्ही. सिनेमा हा गंधर्व लोकांचा करमणुकी करता आहे, म्हणजे विरंगळ आहे. त्या विरंगळ्याला जर तुम्ही आचरणात आणायला गेले तर त्याच्याने तुमचा विध्वंस होतो. कुठेतरी थोडंसं करमणूक आहे ती. जसा सर्कसमध्ये विदूषक असतो, तो काय करतो, तो बाकीची व्यवस्था होईपर्यंत लोकांना हलवून टाकतो. तसं हे गंधर्व जे आहे हे काय करमणुकी करताय, पण तुम्ही त्यांना आदर्श नेते करून टाकले, त्यांनाही तिकीट द्यायला लागून गेले तुम्ही. ते गंधर्व आहे. खोटं बोलणं, अविचार करणं, अविचारी राहणं, व्यसनाधीन होणं हा त्यांचा गुणधर्म आहे. त्यांचा आदर्श मानायचा नाही, त्यांना फक्त करमणुकीपुरतं, तेवढ्यापुरतं त्यांना महत्त्व द्यायचं. म्हणून हे प्रभो, आपण सगळ्यांचे प्रियतम आहेत, म्हणून तुमच्या मुखकमलावर नेहमी एक झलक असते, ती झलक सगळ्यांना आनंद देते. आपण कसे आहे तर रत्नजडीचं सिंहासन वरी शोभे रघुनंदन. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या, म्हणजे भगवंताच्या मुखाला सुंदर. म्हणून मूर्त्या सजवायच्या आहे. आपण टीका काय करतो की पैसा मिळवण्याकरता मंदिरं सजवतात, हे काम करतात, हे करत, म्हणजे आपल्याला जे कळत नाही ना गुह्य त्याच्यावर विरुद्ध तरी बोलू नये. पण आता व्यक्ती स्वातंत्र्य आणि बोलण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे मनुष्य कुठे काहीही बोलतो, कुठे काहीही बोलतो. म्हणून ते म्हणतात, आपलं मधुर अधरामृत सुधामृत हे नयनाला मनोहर करणार आहे. आपली मंद मंद हास्य जे आहे ते भक्तांना आनंद देणार आहे. आपले हात जे आहे दोन्ही ते साधकांना अभय देणारे आहेत. लक्ष्मी आपली सेवा करते, म्हणून हे परमात्मा आपण आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या आणि आमच्याकडून तुमची सेवा कायम घडेल असा आशीर्वाद आम्हाला ठेवा. हे श्यामसुंदरा, या तिन्ही लोकामध्ये असा कोण पुरुष आहे, अशी कोण स्त्री आहे की आपलं रूप पाहिल्यावर आपल्याशी
आनंद व्यक्त करायला तयार होणार नाही, कारण आपण सर्वेश्वर आहात, सर्वात्मा आहात, क्रमाक्रमानं विधीप्रकारानं आपल्या वंशीची जी तान आहे ती त्रैलोक्य सुंदर मोहिनी मूर्ती सगळ्यांनाच आनंद देणारी आहे। म्हणून आज तुम्ही गाई, पक्षी, वृक्ष, हरिण यांना सुद्धा तुमच्या या मुरलीच्या नादानं त्यांची सुद्धा तहान भूक हरून जाते, तर तुम्ही आम्हाला तुमच्या मुरलीचा प्रसाद आज द्यावा अशी प्रार्थना या गोपी भगवंताची करत आहात। आता आपण काय करतो, हे भगवंताचं चरित्र आहे ना, आज्ञान लोक आपलं उदरनिर्वाह करता त्याला वेगळं स्वरूप देऊन तुमच्या पुढे ठेवतात। तर सांगणारा उदरभरणं करणारा आहे का, मग त्याचं तेवढं ऐकून घ्यावं आणि त्याला दोन पैसे देऊन मोकळं करावं, त्याचं तत्त्व त्याला माहीत नसतं। त्याचं जसं गोपिकेंनी देवा आमचे वस्त्र दे असं मागितलं आहे, एका गाण्याने नारायणाने काय लिहिलं, दे रे काना चोळी आणि लुगडी, आता त्याला चाल वेगळी लावून टाकली। त्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं, विना वस्त्राच्या असलेल्या स्त्रिया कशा मागत असतील, तर त्याने तशी पद्धत रचून दिली। मग तो काय गाणं लिहिणार आहे, तत्व काय आहे, तर माणसाच्या शरीरावर वासना हे वस्त्र आहे, वासना हे वस्त्र आहे। आता बघा तुम्ही की पुरुषांना संन्यास दिला तर लंगोटी लावून तसं फिरता येतं, पण स्त्रिया संन्यास घेतात तर त्यांना कपडे घालावे लागतात, कारण तो जे देह आहे त्या देहाचा धर्म जगामध्ये काय आहे याच्यावरून त्यांना लंगोटी नाही दिली। त्याने जरी ब्रह्मचारिणी झाल्या तरी त्यांना कपडेच घालायला लावले, पुरुषाला मात्र लंगोटी देऊन दाढी वाढून फिर। आजच्या काळामध्ये जैन मुनीसुद्धा विवस्त्र फिरतात एवढ्या या खुल्या जगामध्ये, फक्त एक मोराचं पीस असतं त्यांच्या हातामध्ये, त्यांना हे जग पाहून कधीच काही अशी तीव्रता येत नाही जगात। कारण काय, त्यांनी त्या इंद्रियांवर पूर्ण संयम मिळवला होता, मिळवला जातो, मिळवता येतो, त्याच्याकरता दुसरी काही परीक्षा पाहण्याची गरज नाही। डोळे जे आहे ना, पाहणाऱ्याच्या डोळ्यांमधला गुण समोरच्याला कळतो की हा कोणत्या वृत्तीनं पाहतो आहे। म्हणून स्त्रियांना एक गुण ईश्वरानं विशेष दिलाय की समोरच्या पुरुषाच्या डोळ्याची झलक कशी आहे आपल्याकडे पाहताना, ते स्त्रियांना ताबडतोब कळतं, लहान मुलीपासून तर मोठ्या स्त्रीपर्यंत ते कळतं। कारण स्त्रीधर्माच्या शरीराचं रक्षण करण्याची प्रवृत्ती ती आतूनच निर्माण होते। म्हणून ते म्हणतात की हे नारायणा, आम्ही अनेक देवांच्या रक्षणाचे मंत्र म्हटलेले आहे, या व्रजामंडलामध्ये तुम्ही जे प्रगट झाले आहात ते लोकांचं दुःख दूर करण्याकरता, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा। तुम्ही प्राणाचा क्लेश दूर करतात, तर मग हे शरीराचे क्लेश तर किरकोळ आहे, तर आमचे क्लेश दूर करा। आम्ही असं ऐकलं आहे की तुमच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर काम, क्रोध आणि लोभ हे नष्ट होतात, तुमचं सर्वांग शरीर जे आहे ते श्याम सुंदर आहे। मोठमोठे ऋषी आपल्या गुणाचं गान करतात आणि आपल्या शरीरामध्ये आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापाची शांती करतात। म्हणून आपण दीन दुःखांचं दुःख दूर करणारे आहात, या गोकुळाच्या रक्षणाकरता आपण इथे प्रगट झाले आहात। आपण पुतना मारली, अगासूर मारला, वत्सासूर मारला, धेनुकासूर मारला, अनेक प्रकारचे राक्षस मारून आपण कृतार्थ झाला आणि या गोकुळाचं रक्षण केलं आहे। तसं आपले चरण आणि हस्त कमल
आमच्या मस्तकावर, आमच्या उरावर, आमच्या शरीरावर ठेवून आम्हाला मुक्त करा अशी प्रार्थना आम्ही करतो आहोत. आणि हे भगवंताच्या प्राप्तीची इच्छा या गोपींनी भगवंताच्या पुढे समर्पण. सुखदेव म्हणतात, राजा परीक्षिता, भगवान श्रीकृष्ण सनकादिक योग्यांना सुद्धा किंवा शिव योगेश्वर हे सुद्धा ऋषी लोकांना जितके कळाले नाही तितके या गोपींना कळून गेले होते. कारण ते वेद रूपी ऋषी होते, वेदरूपी ऋचा स्त्रिया झाल्या होत्या, ऋषीरूप स्त्रिया झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये भगवंताबरोबर ओत प्रेम भरलेलं होतं. जसं आपल्याला कोणाला भेटीचा आनंद झाला की नवीन पद्धती हातात हात घेतात, आणि शेवटची पद्धत अशी आहे की एकामेकाला आलिंगन देतात. आता मध्ये पाहतं पोप धर्मगुरू होता कुठला तरी, ते आपले पंतप्रधान गेले तर त्याने हातात हात घेतला आणि लगेच गळा भेट घेऊन घेतले. गळा भेट घेणं, आता गळा भेटीमध्ये दोन प्रकार असतात, एक सद्हृदय असतं आणि एक कपट असतं. खानाने शिवाजी राजांच्या गळा भेटीमध्ये कपट केलेलं होतं, पण हे राजांना ज्ञात होतं गळा भेट प्रेमाची होईल का कपटाची होईल, तर राजे सावध होते. राजे सावध होते. अत्यंत स्नेह असेल तर गळा भेट महत्त्वाची आहे. स्नेह जर खरा नसेल तर ती गळा भेट. आपल्या हिंदू धर्मातल्या काही गोष्टींचे लोक काय करतात, आश्रय घेऊन दुराचार करतात. जसं हे व्यसनी मित्र असताना ये शबात तुझ्या मुलाची की तुझी माझी मैत्री सुटणार नाही, हा व्यसनी माणूस त्यावेळा ते मुलाची शपथ घेऊन टाकतो. आणि त्या मुलाच्या शपथीमुळे त्या मित्रांमध्ये वेडं वाकडं ते करायला लावतात त्याला. म्हणून शपथ घेऊ नये असं सांगितलं आहे. आणि शक्तीचं अन्नसुद्धा खाऊ नये, कारण की शपथ घेतल्यानंतर मग जी भोजनाची समाधारणा होते त्याच्यामध्ये सुद्धा कपट असतं. पहा तुम्ही बऱ्याच लोकांना अन्नामध्ये काहीतरी खाऊ घालून दिलेलं आहे. तर मग हे जे लोक आहे ना शक्तीचा आश्रय घेतात. रामाची आणि सुग्रीवाची भेट झाली, एकामेकांना सहाय्य करायचं. सुग्रीवाला रामाने सहाय्य करायचं. काय सहाय्य करायचं? तर सुग्रीवाची पत्नी वाली त्या ताब्यातून सोडून द्यायची. आणि सुग्रीवाने रामाला सीतेच्या शोधाकरता मदत करायची. युद्ध करायची गरज नाही आहे सुग्रीवाला, फक्त मदत करायची आहे शोधायला. तर या दोघांमध्ये निश्चय झाला तो मध्ये अग्नी पेटवला आहे. अग्नीला साक्ष ठेवून मैत्री घेतली आहे. आता बघा तुम्ही आपल्याकडे हे धर्मकृत्य होतं. आता काही लोक म्हणता ना किंवा लग्नामध्ये विधीकडे लक्ष देत नाही, त्यांचं लक्ष फक्त पैसेकडे आहे. पण त्यांनी त्या एक गंमत सांगतो लग्नातली. लग्नामध्ये आपण सगळं लाईटिंग बिटिंग सगळं करतो, पण पूजेचा सामान आणायला कंटाळा करता लोक. मागवून घ्या ना, मग तो न्हावी असतो तिथे तो फार हुशार असतो, ब्राह्मणापेक्षा जास्ती हुशार असतो. त्याला कधी तूप मागितलं ना तो काय करतो, ते जिथे जिलेबी तळणी चालू असली तिथलंच तूप घेऊन येतो. आणि आपल्याला काय म्हणतो, हुशार येतो वेळ भागवून घेतो. आणि त्याला काड्या मागितल्या ना तर तुमच्या तोरण ताटीच्याच तोडून आणतो तो. कारण तुम्ही ब्राह्मणानं सांगितलं ना काहीही सांगताय असं तुमचं असतं, मुद्दा तुमचा आहे तो. पूजेचं साहित्य गौरी तयारच पाहिजे लग्नामध्ये हवन करायची असेल. तो नावी आमच्या समोर त्या काड्या मोडून आणतो. आणि आपण म्हटलं का चेटाडा नव्हतं तुम्हाला काय करायचं आहे, चेटाडा म्हणतो तो. कारण तो त्याची बुद्धी तेवढीच आहे ना. आणि तिकडे जाऊन म्हणतो बुवाने चार खोबऱ्याच्या वाट्या मागितल्या, बुवा मागतो दोन आणि तो चार सांगतो तुम्हाला आणि तुमच्यातून दोन खाऊन जातो. कारण अज्ञानाच्या हाती दिलेली धर्मवृत्ती
हे नेहमी म्हणून आपल्याला जे काही देव कार्य करायचं आहे किंवा लग्न कार्य त्याला लागणारं जे साधन आहे. आता लोक टेंट हाऊसमधून कुंड आणून ठेवता, डेकोरेशन करून ठेवता, पण साहित्य जाणत नाही. मग काय कागद पेटवून द्या आणि टाकून देते तू, कारण सगळं तुम्हाला काय पाहिजे. आता लोक म्हणतात सगळं विधी आधी आटपून घ्या, लग्न न लावता कन्यादान करून टाकता. दोनदा लावावं लागेल मग ते लग्न. आधी लग्न लावायचं पाठावर उभं राहून आणि नंतर विधी करायचे, आणि मग संध्याकाळी तुमच्या फंक्शनच्या वेळात दोन मंगलाष्टक म्हणून हार टाकायचे, ते दोनदा करावं लागतं. मग तर संध्याकाळी मंगलाष्टक म्हणायचं नाही, आशीर्वाद द्यायचे सगळ्यांनी, तर दोन दोन वेळा अंतरपट धरता मध्ये. म्हणजे कोणताच विधी व्यवस्थित होत नाही ना, कारण आपल्याला काय पाहिजे असतं, देखावा. सगळे कशाच्या मागे लागले, देखाव्याचे. आणि जोपर्यंत आपण देखावा करतो आहे, हे परमात्म्याच्या प्राप्तीची सुद्धा जर देखावे केले तर परमात्म्याची प्राप्ती नाही होणार. इथे अनन्य भाव करावा लागेल. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना परी उपासते, असं भगवान म्हणतात की मी त्यांचा योगक्षेम चालवतो. जे सत्य कर्म करून माझ्यावर विश्वास ठेवून कर्म करतात त्यांच्या कर्माची सगळी जबाबदारी मला घ्यावी लागते. म्हणून या गोपींची व्यथा व्याकुळता ऐकून भगवंताच्या हृदयामध्ये भक्त प्रेम उसळलं. दया तर याच्यामध्ये आहेच, याचं नाव दयावान आहे. भक्त प्रेम उसळलं, देव भक्ताभिमानी, देव दासाभिमानी. भक्ताबद्दल जे प्रेम उसळतं ते भरलं आणि ते आत्माराम प्रगट झाला. आणि गोपींचा आत्मा आणि भगवंताचा आत्मा या दोघांमध्ये रासलीला सुरू झाली. बाह्य वस्तूची इथे अपेक्षा नाही आहे. दोन प्रेमामध्ये बाह्य वस्तू जी आहे, तबला पेटी घेणं देणं, याची इथे अपेक्षा नाही आहे. संगीताची दोन प्रेम पाहा तुम्ही, एखाद्या वेळा चांगल्या व्यक्तीची आपण हातात हात घेतला तर बराच वेळ हात हालवतो आपण, लवकर सोडत नाही हात, कारण त्या भेटीचा तो स्नेह आणि आनंद. आणि कपटाची भेट असेल तर जास्त वेळ हात हालत नाही, पटकन सुटून जातो तो, कारण आत जर दया नाही. म्हणून कबीर महाराज एक दोहा लिहितात, दया धर्म नाही मनमे मुखडा क्या देखे दर्पण मे. आपल्या मनामध्ये दया आणि धर्म असेल तर आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते, आणि भय चिंता शोक असेल तर चेहऱ्यावर प्रसन्नता येत नाही. पण तुम्ही काही लोक नेहमी हसत दिसतात, कारण ते कसली चिंता करत नाही. आणि काही लोकांना कसली कसली चिंता लागूनच राहते, तर हा स्वभाव असतो. विदूषकाचं सारखं हसणं नको, कारण विदूषकही हसतो आणि हसवतो, तो हसवण्याकरता हसतो. पण जे प्रसन्न असतात लोक, प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये, ज्यांच्या मनामध्ये प्रसन्नता भरलेली आहे, दया भरलेली आहे, ते सगळ्या विघ्नांची शांती करतात. म्हणून त्यांनी हसून आपल्या क्रीडेला आरंभ केला. भगवंताने गोपींना अनुमोदन कशानं दिलं, हास्यानं. भगवान श्रीकृष्ण आपल्या भाभीभंगी चेष्टा गोपींबरोबर करू लागले आणि एक रस निर्माण झाला. कामामध्ये कसे अनेक रस आहे, तिथे एकच रस निर्माण झाला, भक्तिरस. भक्तिरसामध्ये भेद नाही आहे, कामरसामध्ये भेद आहे. म्हणून भगवंतामध्ये एकच रस होता, त्याचं कारण देवाचं नाव आहे एक अच्युत. आपल्याकडे आंब्याला सुद्धा अच्युत फल असं म्हणतात, तर अच्युत याचा अर्थ आहे उन्हाळ्यामध्ये जर आंबा खाल्ला तर उन्हाचा दुष्परिणाम होत नाही.
आपण काय करतो, आंब्याच्या रसामध्ये अनेक गोष्टीचा भेसळ करतो. आंबा खायचा म्हणजे चोखूनच खाल्ला पाहिजे, त्याला हवा लागली की त्याच्या रसात वातुळपणा येतो. आपण आणखीन फ्रीजमध्ये ठेवतो, कोणी दूध टाकतं, कोणी पाणी टाकतं, त्या अच्युताचं रूप बदलवता तुम्ही. म्हणून अच्युतम केशवम रामनारायणम श्रीकृष्ण दामोदरम माधवम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. अच्युत म्हणजे जो इंद्रियांचं पतन होऊ देत नाही. म्हणून ही जी नावं सांगितली, या नावाने इंद्रियांचं पतन होत नाही. इंद्रियांमध्ये निष्ठा, दया, भाव, एकाग्रता या भगवंताच्या नामाने होते, म्हणजे माणसाच्या इंद्रियांचं पतन होत नाही. पा तुकाराम महाराज पा, एकनाथ महाराज पा, साईबाबा पा, यांच्यावर गावातल्या लोकांनी स्त्रियांना मुद्दाहून अरिष्ट आणायला लावलं, पण ते अच्युताचे भक्त असल्यामुळे त्यांच्या इंद्रियावर अरिष्ट आलं नाही. त्यांनी नुसतं त्या आरोप करणाऱ्या स्त्रीकडे पाहून टाकल्याबरोबर ती गळून गेली की बा या लोकांनी मला मुद्दाहून लावलं आहे. त्याचं कारण काय, त्यांचे अच्युताचं म्हणजे भगवंताचं जे स्मरण आहे ते त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे त्यांच्या इंद्रियांचं पतन झालेलं नाही. शिवाजीराजांचं सुद्धा आपण उदाहरण पाहतो, अशीच आमची माता सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो, पतन नाही झालं. या ईश्वराच्या नामाने माणसाचं पतन होत नाही, पण हे नाम ईश्वर ज्या जीव ज्या भावनेने घेईल त्या भावनेनं त्याचा परिणाम होतो. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोड चिंता भवाची. आता आणखीन एक प्रमाण देतो. सुग्रीव आणि राम यांचा अग्नीच्या समोर साक्ष झाली. सुग्रीव म्हणाले, प्रभू आधी सीतेचा शोध घेऊ आणि नंतर माझ्या पत्नीचा तुम्ही मला सोडून द्या. राम म्हणे, नाही, तू जीव आहे, मी ईश्वर आहे, तुला जास्त तळमळ आहे तुझ्या पत्नीची, मला नाही, होईल तेव्हा होईल. म्हणून आधी वाली आणि सुग्रीव यांचं युद्ध घडवलं, पण सुग्रीव भित्रा होता. पा काही काही माणसं आपल्या भावाजवळ वडिलांजवळ काही मागायला घाबरतात. ती बाई म्हणते, जा ना बोला ना, तो बोलायला जातो आणि परत मागे येऊन जातो, म्हणून काही बोललो नाही मी. मग ही बाई काहीतरी विषय काढते आणि काढते. तो सुग्रीव तसा भित्रा होता, त्याला माहिती होतं वाली हा मारून टाकेल आपल्याला. म्हणून रामाने सुग्रीवाला बलवान केलं, धैर्य दिलं आणि वालीचा वध केला. जेव्हा वालीचा वध केला त्यावेळा रामाने दुरून मारलंय त्याला. तो वाली म्हणाला रामाला, तुम्ही कपट केलं, तुम्ही माझ्या समोर येऊन मारलं नाही. काही काही लोक म्हणता ना, आपले माजी पंतप्रधानसुद्धा म्हणाले होते मोरारजी देसाई, रामाने वाली वध केला हा सत्याला धरून नाही. तर रामाने त्याच्यातच उत्तर दिलं आहे, मी खलाला मारलं आहे, मी राजाला नाही, तू खल आहे. की स्वतःच्या भावाचं देत नाही, त्याची संपत्ती पत्नी सगळी तू छिनवून घेतली आहे, खल आहे. खलाला असं काही रणांगणात मृत्यू येत नाही म्हणे, त्याला घातपातानेच मृत्यू येतो. पा जेवढे दृष्ट आहे, आतासुद्धा जे दृष्ट मारले जातात त्यांना लपून छपूनच मारावं लागतं. काय करावं लागतं? म्हणून मी कशाकरता आलो आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. त्याच रामानं उत्तर दिलं आहे. रामानं वाली वध केला, रावणाच्या पत्नीनं रावणाला समजवलं होतं की तुम्ही रामाशी समझोता करा. रावण समजला नाही म्हणून मंदोधरीला उपदेश केला रामाने की तू देहत्याग करू नको, विभीषणाचं राज्य डोळ्यानं पहा चांगलं, कारण तुला रावणाबरोबर रोज अन्यायच पाहायला मिळाला आहे.
ताता तू सती जाऊ नको, डोळ्यानं विभीषणाबरोबर राहा, आणि विभीषण जे राज्य करेल ते चांगलं राज्य डोळ्यानं बघ, रामानं मंदोदरीला राहायला सांगितलं. ताराजी होती वालीची पत्नी, तिला बोध केला की तू याला अनेक वेळा आवरलेलं होतं पण हा आवरला गेला नाही, तर तू आता सुग्रीवाचं राज्य डोळ्यानं पहा. तू धर्म पाळला पण तुला शांती मिळाली नाही, आता सुग्रीवाच्या राज्यात शांती प्राप्त करून घे. विभीषणाच्या राज्यात शांती प्राप्त करून घे, कारण शांती प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मानवी जीवनात स्त्री किंवा पुरुष यांना शांती पाहिजे आहे, आणि मनुष्य संसारामध्ये शांतीकरता प्रयत्न करीत असतो. म्हणून आपण रोज असं म्हणतो, सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यं करवावही तेजस्विनावधीतमस्तु. ओम शांती शांती शांती. अशी भगवंताची शांती मिळण्याकरता गोपींनी आतोनात प्रयत्न केले. हरये नमः हरये नमः हरये नमः, नमः पार्वती पतये, हर हर महादेव.